सद्गुरु नवीन वर्षाच्या संकल्पाबद्दल काय काय संकल्प पा पा केला पाहिजे आणि पुष्कळ वेळा संकल्प केला पण कधीच पूर्ण करू शकलो नाही तर मी काय केलं पाहिजे जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तुमच्या आयुष्य तर तुम्हाला कुठली गोष्ट सोडण्याची गरज नाही तुम्हाला काही कुठल्या संकल्पाची गरज नाही जबरदस्तीनं काहीतरी बदलणं <laughs> नवीन वर्ष सुनिश्चित करणं म्हणजे लोक नेहमी नवीन वर्षाचा संकल्प करण्याबद्दल बोलत असतात नवीन वर्षात मी हे करीन नवीन वर्षात मी ते करीन ते एक तारखेच्या दुपारपर्यंतच ता टिकत आणखी काही निग्रही लोकांसाठी ते काही दिवसांसाठी टिकत पण बहुतेक जण जानेवारी संपेपर्यंत सोडून देतात नवीन वर्षाचा संकल्प विसरून जातो कारण वर्ष जुनं झालेलं असतं वर्ष एक महिन्यानं जुनं झालेलं असतं मग कसं काय तुम्ही <laughs> नवीन वर्षाच्या संकल्पाबद्दल बोलू शकता ते होऊन गेलं ते फक्त नवीन वर्ष असताना होत नवं कोर असताना तर हे नवीन वर्षाचे संकल्प एकदा असं घडलं शंकरन पिल्ल्यानं नवीन वर्षाचा संकल्प केला की मी सिगरेट ओढणं सोडून सगळ्यांना सांगितलं सगळ्या ओळखीच्या लोकांना की मी सिगरेट सोडतोय तर पहिल्या संध्याकाळी बर का अनेक लोक हे करतात ते रिकव्हरी पार्टी करतात ते दुपारी बारा वाजता उठले आता त्यांना पार्टीतून पुन्हा शुद्धीवर यायचंय म्हणून याला रिकव्हरी पार्टी म्हणतात असेही काही लोक असतात जे हे सांगण्यात एक्सपर्ट असतात की शुद्धीवर येण्यासाठी तुम्ही कुठली ड्रिंक्स घेतली पाहिजेत म्हणून तो तसल्या पार्टीत गेला आणि मग त्यानं त्याच्या मित्राला विचारलं मला जरा सिगरेट दे रे तो म्हणाला अरे मला वाटलं तू सोडलीस तो म्हणाला हो सोडलीये मी हा पहिलाच टप्पा आहे तो म्हणाला म्हणजे काय म्हणायचं तुला नक्की पहिला टप्पा काय तो म्हणाला मी विकत घेणं सोडून दिलंय टप्प्या टप्प्याना अंमलबजावणी होती बर का तर अशा अनेक गोष्टी लोक मला नेहमी विचारत असतात सद्गुरु नवीन वर्षाच्या संकल्पाबद्दल काय काय संकल्प पा केला पाहिजे आणि पुष्कळ वेळा संकल्प केलाय पण कधीच पूर्ण करू शकलो नाही तर मी काय केलं पाहिजे तुम्ही कुठलेही नवीन वर्षाचे संकल्प करायला नको कारण तुम्ही आधीच ठरवू शकत नाही की तुम्ही काय कराल एखाद्या तारखेकडे पाहून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल करायचा असेल असं समजा जर काही बदलायचं असेल समजा तुम्हाला सिगरेट सोडायची असेल किंवा तुम्हाला तुमचं नाक कोरण सोडायचं असेल नाही नाही मी हे म्हणतोय कारण मी अलीकडेच बोलत होतो युके मधल्या एका मोठ्या मानसोपच्या तज्ज्ञाबरोबर आणि ते म्हणाले की नाकखोरणं हा ओळखल्या गेलेल्या आजारांपैकी एक आहे मानसोपचारामध्ये नाकखोरण हे पहा आता तुम्हाला तिथपर्यंत पोचताही येत नाही तुमच्या <laughs> मास्क मुळे तुम्हाला तिथपर्यंत पोचताही येत नाही त्यांनी तो स्वाब घालून असं असं केल्यावर तुम्हाला तुम्हाला हात त्याच्या जवळपास कुठे न्यायचं नाहीये <laughs> <laughs> म्हणून जे काही तुम्हाला सोडायचं असेल तुम्हाला काही सोडण्याची गरज नाही तुम्हाला एवढंच करायचंय की तुम्ही सक्तीपूर्ण सवयींपासून जागरूक वागणुकीकडे जायला हवं जर तुम्हाला जागरूक व्हायचं असेल तर तुम्ही उत्साहाच्या एका ठराविक अवस्थेत असलं पाहिजे तुमच्या आत थोडा आनंद तुमच्या आत तुमच्या हे लक्षात आलंय का जेव्हा तुम्ही खुश असता तुम्ही अनेक गोष्टी सोडून देऊ शकता तुम्ही खुश आहात साधारणपणे तुम्ही नेहमी त्याच जागी बसता पण तुम्ही खूप खुश आहात कुणी तुम्हाला धक्का दिला तरी ठीक आहे जेव्हा तुम्ही नाखुश असता आपण तुम्हाला धक्का देऊ शकतो का <laughs> नाखुश असताना तुम्हाला धक्का दिला तर तुम्ही एखाद्या बॉम्ब सारखे असता लगेच स्फोट होईल जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा आपण तुम्हाला इथं तिथं ढकलू शकतो म्हणूनच मी लोकांना आनंदी ठेवतो कारण जेव्हा ते आनंदी असतात तेव्हा तुम्ही त्यांना इथं तिथं ढकलू शकता काही हरकत नाही काहीच पक्क नसतात सगळे काही ठीक असतं जेव्हा ते नाखुश असतात ते घट्ट झालेल्या विटांप्रमाणे वागतात ते फक्त असेच असू शकतात तर तुम्हाला कुठल्या संकल्पाची गरज नाहीये जबरदस्तीनं काहीतरी बदलणं तुम्हाला गरज आहे जागरूकतेची तिथपर्यंत कसं पोचायचं त्यासाठी तुम्हाला काम करायची गरज आहे तुमच्या ऊर्जा एका उच्च स्तराच्या उल्हासाकडे नेण्यावर जर तुम्ही आणखी थोडे उल्हासित असाल तर तुम्ही स्वाभाविकपणे जागरूक असाल जर तुमच्या जीवनाचा अनुभव अगदी सुखद असेल तर तुम्ही जागरूक असाल